चला मंडळी, तर आज आहे संडे आणि संडे आहे प्लस आहे मदर्स डे, तर दोन्ही स्पेशलमध्ये आज आपण बघणार आहोत पनीरची एक रेस्टॉरंट स्टाईल एकदम मस्त अशी झटपट बनणारी रेसिपी, ती म्हणजे पनीर लबाबदार। त्याच्यासाठी ना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या केलं नसेल तर, आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करून जाल। तर त्याच्यासाठी ना मी इथे कढईमध्ये घेतलं आहे 1 ते 2 चमचे तेल, एकदम कमी तेल घ्यायचं आहे। कांदा घेतला आहे 3 ते 4 मोठ्या साईजचे कांदे आहे, याला चॉप बारीक स्लाईस करून घ्यायचं आहे, चॉप नाही केलं तरी चालतं। तेलामध्ये 1 ते 4 मिनटं परतवून घ्यायचं आहे, परतवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे 3 मोठ्या साईजचे टोमॅटो, टोमॅटोसुद्धा आपल्याला एक घातल्यानंतर 1 ते 4 मिनटं परतवून घ्यायचं आहे। थोडंसं खोबऱ्याचा किस घेतला आहे, काजू थोडे जास्त घेतले आहे, थोडंसं क्रीमी टेक्स्चर यायला भाजीला। हे सगळं घालून आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर घालायची आहे थोडीशी मगजबी, थोडीशी खसखस, आणि हे सगळं घालून आपल्याला 1 ते 4 मिनटं तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे, म्हणजे इन द सेन्स भाजूनच घ्यायचं आहे। आता भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी। आता हा मसाल्याच्या अगदी थोडं किंचित वर येईल एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे, आणि हे पाणी थोडं कमी होईस्तो म्हणजे पाणी रिड्यूस होईस्तो आटवून घ्यायचं आहे झाकण ठेवून। हे बघा तुम्ही बरंसं पाणी आटलं आहे ह्याच्यामधलं। आता गॅस करायचा आहे बंद। आता आपला कांदा पण सॉफ्ट झालेला आहे, काजू पण सॉफ्ट झाले आणि टोमॅटो पण सॉफ्ट झाले। आता हा मसाला थंड होईस्तोवर आपण आपले पनीर टॉस करून घेऊया। कढईमध्ये मी घेतलं आहे तेल, तेल छान असं पसरवून घ्यायचं पूर्ण कढईमध्ये, आणि तेल हलकं गरम झालं की ह्याच्यामध्ये घालायचे आपले पनीर क्यूब्स। क्यूब्स मी थोडेसे मोठ्या साईजचे ठेवलेले आहे ह्याच्यामध्ये, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याचा आकार करू शकता। पनीर सगळं घालून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर घालायची आहे थोडीशी हळद आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरची घालायची आहे। तिखटवाली मिरची नाही वापरायची आहे, कश्मीरी लाल मिरची वापरायची आहे। थोडंसं घालायचं आहे मीठ। आता कश्मीरी लाल मिरची तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा तिखट पण थोडंसं घालू शकता। आता ह्याला परतवून घ्यायचं आहे आणि फक्त 1 ते 4 मिनटं ह्याला थोडंसं परतवून घेऊया आपण तेलामध्ये। एक छानसं कोटिंग येईस्तोर। आता बघा ह्याला छानसं कोटिंग आलं आणि हलकीशी आपले पनीर लाल पण झालेले आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून देऊया, ह्याला 1-2 मिनटं तेलामध्ये असंच परत एकदा परतवून घेऊया आणि आपण आता ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपलं हे पनीर पण डन आहे, मसाला पण आपला गार झालेला आहे। हे बघा आपला मसाला गार झालेला आहे। आता मसाला आपण वाटून घेणार आहोत, तर पहिले आपण ड्राय ड्राय वाटून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर मग हे जे पाणी आहे ना हे पाणी घालून आपण त्याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा मसाला स्टेन करून घेऊ शकता आणि नंतर सगळ्यात शेवट हे पाणी तुम्ही भाजीत पण वापरू शकता। आधी आपल्याला मसाला एकदम छान पेस्ट करून घ्यायची आहे, प्युरी करून घ्यायची आहे, त्याच्यात बिलकुल रफनेस आपल्याला नको आहे, त्यामुळे तुम्ही जितकं छान याला जास्त वेळ वाटू शकता तेवढं वाटून घ्यायचं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। इथे मी तेल घेतलं आहे, तुम्ही तेल बटर मिक्स करून पण घेऊ शकता। त्याच्यात घालायचं आहे आपल्याला थोडंसं खडा मसाला पावडर, आणि तेल आपलं फार तापलं नाही आहे, एकदम नॉर्मल टेम्परेचरवर तेल आहे, तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची घालायची आहे। आता जर तुमच्याकडे कश्मीरी लाल मिरची नसेल तर तुम्ही जो आपण मसाला वाटला होता त्याच्यामध्ये थोडासा बीटरूटचा तुकडा घालू शकता, ज्याच्यामुळे भाजीला रंग छान येऊ शकतो। आता हा मसाला आपला झाला आहे, तेल आपलं फार तापलं नाही आहे, कारण जेव्हा तेल तापलं असेल तर तिखट करपून जाईल, जळून जाईल आपलं, त्या स्टेजवर आपल्याला तिखट टाकायचं नाही आहे। एकदम तुम्ही कढईत जेव्हा तेल टाकून गॅस ऑन करता हलकंसं तुम्हाला असं गरम जाणवेल तेव्हा ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे, आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। 2 सेकंड फक्त परतवून घ्यायचं आहे आणि लगेच आपला हा मसाला जो आपण वाटून घेतला होता हा स्टेन करून घ्यायचा आहे, चाळणीने चाळून टाकायचा आहे। थोडीशी जाडसर चाळणीचा वापर करायचा आहे याच्यामध्ये आपल्याला। आता हे जे उरलं आहे ना हे आपण फेकणार नाही आहोत, ह्याला मी परत मिक्सरमध्ये एकदा पुन्हा फिरवून घेणार आहे। जोही काही रफनेस असेल तो सुद्धा क्लिअर करून घेऊया, हलकं पाणी घालून छान फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। आता हा मसाला आपला परतवून झाला, याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। हे बघा जो आपला चौथा उरला होता त्याला मी बारीक करून घेतला, हे बघा किती स्मूथ झाला आहे। ह्याच्यामध्ये आता बिलकुल तुम्हाला असं कशाचेही कण जाणवणार नाही, तर हाही मसाला आपण ह्याच्यामध्ये घालून देणार आहोत, म्हणजे काहीही वाया जायला नको एवढं साधं इंटेन्शन ह्याच्यामध्ये। हे सगळं घालून घ्यायचं आहे। आता हे घातल्यानंतर आपल्याला मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। मसाला आपण आधी पाण्यात उकळून घेतला होता पण तरी तो तेलामध्ये छान शिजला पाहिजे। आता ह्याच्यात मीठ घालायचं आहे चवीनुसार, थोडेसे आपले ड्राय मसाले घालूया, त्याच्यामध्ये धनेपूड आहे, धनेपूड घालणार आहे। आता जे तिखट वापरते आहे मी हे लाल तिखट आहे, जे तिखटाचं तिखट आहे, रंगाचं तिखट नाही आहे, तर थोडंसं हे तिखट घालायचं आहे। 1-3 चमचे घालते आहे मी। थोडासा गरम मसाला घालते आहे, काळा मसाला आणि किचन किंग मसाला। ह्याच्यामध्ये ना किचन किंग मसाला मेन आहे, बाकी तुम्ही कुठलंही पनीरच्या भाजीचे मसाले नाही टाकले तरी चालतं,
कारण तिकडल्या साईडच्या नॉर्थ साईडच्या भाज्यांमध्ये ना किचन किंग मसाला मेन असतो. जसा आपला गरम मसाला असतो तसं त्यांचा किचन किंग हाच गरम मसाला असतो, ज्याच्यामुळे भाज्यांची टेस्ट फार छान येते. सो तो नक्की घाला. आता ह्याला झाकण ठेवून मी उकळून घेतलं आहे, छानपैकी शिजवून घेतलं आहे. थोडंसं पाणी घालते आहे, झाकणाला मसाला लागला होता त्यामुळे झाकणावरच थोडंसं पाणी घालून मी त्यात घातलं. आता याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्याला असंच 2 ते 3 वेळा झाकण ठेवून आपल्याला छान अधेमध्ये परतवून घेऊन छान मसाला शिजवून घ्यायचा आहे, नाही तर कच्चेपणा लागू शकतो. मसाला जितका छान शिजेल भाजी तितकी छान लागते. त्यामुळे आता हे बघा, रंग पण तुम्ही बघू शकता फार सुरेख आलेला आहे भाजीला. आता मी याच्यामध्ये क्रीम घालते, आपला मसाला छान शिजलेला होता. आता याच्यात क्रीम घालायची आहे, क्रीम घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आता तर तुमच्याकडे जर अमूलची फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची जी साय असते तिला थोडंसं हाताने फेटून चाळणीने गाळून घ्यायचं आणि मग ती तुम्ही क्रीम म्हणून वापरू शकता. ह्याला एक हलकी उकळी आली की आपण जे पनीर टॉस करून घेतले होते ते सगळे पनीर आपण आता या मसाल्यामध्ये घालायचे. आता या ताटलीला जे तेल लागलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं किंचित गरम पाणी टाकू शकता किंवा मग हा मसाला जो आहे ग्रेव्ही ती घालूनसुद्धा तुम्ही ती ताटली साफ करून घेऊ शकता. आता ह्याच्यात घालायची आहे कसुरी मेथी. थोडीशी साखरेची चव पण घातली आहे मी याच्यामध्ये, तो नेमकं व्हिडिओ याच्यात दिसला नाही. 1 चमचा छोटा चमचा साखर घातली आहे मी याच्यामध्ये, थोडंसं ते टेस्ट बॅलेन्स व्हायला. आता आपली भाजी झाल्यानंतर ना सगळ्यात शेवट याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं बटर. आता तुम्ही स्टार्टिंगला पण थोडं बटर आणि एंडिंगला पण बटर घालू शकता, पण मी एंडिंगला घालते आहे, स्टार्टिंगला नव्हतं घातलं. 1.5 चमचा बटर घातलं आहे, ह्याला छान परतवून घ्यायचं. आता कन्सिस्टन्सी जी आहे रस्स्याची ती तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला जर घट्टसर हवी असेल जशी मी आत्ता केली आहे तर तशी पण ठेवू शकता, थोडी पातळ हवी असेल तर तशी पण करू शकता. पण थोडीशी भाजी पातळ ठेवा, जशी जशी ती थंड होईल भाजी घट्ट होत राहील. आता झाकण ठेवून 1-4 मिनटं ह्याला असंच ठेवून देऊ आपण. हलकी एक उकळी येतो. आता हिला छान उकळी आलेली आहे आणि इथेही आपली भाजी बघू शकता तुम्ही बनवून तयार झालेली आहे. हे बघा, रस्सा पण छान झाला आहे. थोडासा मी ह्याला आत्ता घट्ट ठेवते आहे, पण जर तुम्ही दुपारी खाणार असाल किंवा टिफिनमध्ये देणार असाल तर रस्सा थोडासा पातळ ठेवा, खूप पातळ नाही, थोडासा गरम पाणी टाकून ॲडजस्ट करू शकता. तर अशा पद्धतीने आपली ही मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल पनीर लबाबदार बनवून तयार झालेली आहे. ह्याच्यावर घालायचं क्रीम आणि मस्त अशी गरमागरम पराठ्यांसोबत किंवा मग तुम्ही फुलक्यांसोबत कशासोबतही सर्व्ह करू शकता, फार भारी लागते. सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.